नमस्कार मंडळी आहार हेच औषध या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या सहाव्या भागामध्ये आपण तुळस बीज म्हणजे तुळशीचं बी किंवा ज्याला तुकुमराई म्हणतात त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे पाहणार आहोत म्हणजे आहार हेच औषध या मालिकेमध्ये जे जे पदार्थ मी ज्या पद्धतीने घ्यायला सांगेल आणि ज्या वारंवारितेने घ्यायला सांगेल त्याचा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव केला आपल्या आहारामध्ये अंतर्भाव केला तर आहार हेच तुमच्यासाठी औषध ठरेल तर येऊया तुकुमराई किंवा तुळस बीज याच्याकडे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुळशीच्या बीजचा खूप उपयोग होतो म्हणून उष्णतेच्या विकारांवर तुळसबी वापरल्या जाते तुळशीच्या बीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात अर्थात तुळशीचं बी भी भिजवल्यानंतर त्याचा वापर केला जातो आणि त्यावेळेला हे फायबर्स भरपूर पाणी शोषण करतात आणि ह्या शोषण केले पाणी शोषण केलेल्या फायबर्समुळे पोट भरल्याची जाणीव लवकर होते आणि म्हणून तुळशीचं बी भी भिजवून जर आपण घेतलं तर अतिरिक्त आहार घेण्याचं टाळलं जातं आणि म्हणून वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा तुळशीच्या बीचा वापर केला जातो अर्थात तुळशीचं बी कसं वापरायचं हे नंतर पुढे येणार आहेच तुळशीच्या बीमध्ये कॅल्शियम झिंक फॉस्फरस मॅग्नेशियम आयन असल्यामुळे हाडं मजबूत होतात तुळस बीमध्ये अल्फा लिनोलिक ॲसिड म्हणजे ए एल ए असते यालाच आपण ओमेगा थ्री फॅटी ॲसिड म्हणूया तर हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे साधारणत एक टेबल स्पून फी बियांमध्ये बाराशे चाळीस मिलीग्रॅम इतकं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं म्हणजे दिवसभराची गरज ओमेगा थ्री फॅटी ॲसिडची गरज केवळ एक चमचा तुळस बीने भागल्या जाते बीज भिजवल्यानंतर बी भोवती जिलेटिनयुक्त आवरण तयार होतं आणि त्यामुळे पचनक्षमताही चांगली होते पोट साफ होतं तुळसबी भी भिजवल्यावर त्यातील फायबर्समध्ये जे पाणी शोषल्या गेलेलं असतं ते मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागापर्यंत तसंच राहतं आणि त्यामुळे मळाला एक प्रकारचा मऊ येतो आणि पोट मुरडा न होता अगदी स्वच्छ होतं बीमध्ये पॅक्टिन नावाचा पदार्थ आहे हे पेक्टिन आतड्यातून कोलेस्ट्रॉलचं शोषण होण्यास मज्जाव करतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासाठी सुद्धा तुळशीच्या बीचा उपयोग होतो आणि त्यामुळेच हृदयाचे आरोग्य चांगले राहिले जाते हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे एच डी एल कोलेस्ट्रॉलसुद्धा तुळसबीमुळे वाढते अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की पेक्टीन हे प्रीबायटिकसारखंही काम करतं प्रीबायोटिक म्हणजे आपल्या आतड्याच्या आतल्या अस्तरामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया राहतात त्याला म्हणता मायक्रोबायोम हा जो मायक्रोबायोम किंवा प्रोबायोटिक्सचा अस्तर असतं उपयुक्त बॅक्टेरियाचं अस्तर असतं आपल्या आतड्याच्या आतल्या बाजूला तर त्याला पोषण देण्याचं काम पेक्टिन करतं म्हणजेच तुळसबी करतं आणि मंडळी हा जो मायक्रोबायोम किंवा आत आतड्याच्या आतल्या अस्तराचा जो भाग आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे म्हणजे पचनापासून तर अनेक प्रकारच्या शरीराच्या क्रियांवर आपल्या मानसिक अवस्थेसाठी आणि इम्युनिटीसाठीही हा अस्तर चांगला असणं गरजेचं आहे उन्हाळी लागली असता तुळशीच्या बीचा उपयोग करावा त्याने लगेच फरक पडतो लघवीला आग होत असेल किंवा थांबून थांबून लघवी होत असेल तर तुळस बीचे सरबत द्यावे मूळ व्याधामध्ये फिशरमध्ये शौचाला आग होत असेल तर रक्त येत असेल तर तुळस बीज घ्यावे आणि त्यामुळे शौचाला त्रास होत नाही थकवा वाटत असेल तर तुळशीच्या बियांची खीर घ्यावी अंगातील उष्णता कमी झाल्याने उत्साह वाढतो शुक्रक्षयामध्ये तुळशीच्या बीचा खूप चांगला उपयोग होतो म्हणूनच याला बीजबंद असेही म्हणतात आणि यासाठी तुळशीच्या बीची खीर किंवा तुळसबी दुधाबरोबर घेतलं जातं जेवणानंतर दहा ग्रॅम मात्रेत पाण्याबरोबर म्हणजे पाऊंड टेबल स्पून एक महिना जर सलग आपण तुळशीचं बी घेतलं तर रक्तातील साखर सतरा टक्क्याने कमी होते म्हणजे आपण सुरुवात केल्यापासून असलेलं साखरेचं प्रमाण रक्तातलं आणि शेवटच्या दिवशी तिसाव्या दिवशी जर आपण साखर मोजली तर, तर ते सतरा टक्क्यानं कमी झालेलं आढळलं आहे तुळस बीचा कसा वापर करायचा ते आता आपण पाहू एक चमचा तुळसबी साधारणत पाच ग्रॅम अर्धा कप पाण्यामध्ये भिजत घालायचं दोन ते तीन तासाने किंवा काही वेळेला काही बीज भ भिजण्यासाठी बारा तासही घेतात तर संपूर्ण बीज भिजल्यानंतर ते फुगून येतं आणि ज्या पाण्यात आपण ते भिजवलं आहे ते संपूर्ण पाणी ते शोषून घेतं आता हे फुगलेले जे तुळसबी आहे पाण्याने भिजलेले ते एक ग्लास दुधामध्ये कालून साखर घालून घ्या किंवा तसंच घेतलं तरी चालेल किंवा हे भिजलेले तुळशीचे बी सरबतामध्ये घालूनही पिता येते दुधाऐवजी भिजवलेल्या बियात नुसते पाणी घालूनसुद्धा आपण घेऊ शकतो ज्यांना दूध आवडत नाही किंवा दूध नको आहे त्यांनी हे भिजलेलं बीज नुसत्या पाण्याबरोबरसुद्धा घ्यायचं एक ग्लास पाण्यामध्ये ते भिजलेलं बीज घालून हलवून मग ते प्यायचं तुळशीच्या बीची खीर खूप चांगली लागते एक चमचा भिजवलेले तुळस बीज त्याच्यामध्ये एक कप दूध घालून उकळायचं थोडी साखर घालायची चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून खाली उतरवायचं त्यात गव्हाच्या दाण्या एवढा खाल्या खाण्याचा डिंक जर घातला तर अधिक चांगलं सकाळी उपाशीपोटी ही खीर खावी त्याने पोषणही मिळतं आणि पोट भरल्याची भावनाही होते वजन कमी करायचं असेल तर या तुळशीच्या बीचा खिरीचा उपयोग जेवणाआधी करावा म्हणजे जेवणाआधी तुळसबीची खीर खावी आणि मग कमी प्रमाणामध्ये जेवण जातं त्यानंतर आता उन्हाळा आला आहे सर्वांनी तुळसबीचा रोज वापर करा मित्रांनो तुळसबी गोळा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते डोंगर दऱ्यामध्ये काही लोक मेहनतीने हे गोळा करतात आणि म्हणून या तुळस बीचा तुम्ही जरूर उपयोग करा त्यांना तेवढाच रोजगार मिळतो अल्फा लिनोलिक ॲसिड हे अँटी इन्फ्लामेटरीसुद्धा आहे आणि ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी एल एचा वापर केला जातो मी आधीच तुम्हाला म्हटलं की तुळशीच्या बीमध्ये ए एल ए म्हणजे अल्फा लिनोलिक ॲसिड आहे तर त्याचा अँटी इन्फ्लामेटरीही उपयोग आहे हार्ट डिसीज अँड टाईप टू डायबिटीज यापासून बचाव करण्यासाठीही आपल्याला म्हणून एक टेबल स्पून फुल बी रोज घ्यायला हवं हो। आपण माझे व्हिडिओज अगदी आनंदाने ऐकता